तिरपुडे समाजकार्य महाविद्यालय सिव्हिल लाईन सदर नागपूर येथील BSW अंतिम वर्षाच्या 5व्या सत्रातील विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रमातील महत्त्वाचा व अनिवार्य असणारा अभ्यास दौरा नुकताच संपन्न झाला. अभ्यास दौरा गडचिरोली जिल्ह्यात नेण्यात आला होता. विद्यार्थ्यांना ग्रामीण जीवनाची ओळख व्हावी, आदिवासींचं जीवन, त्यांची संस्कृती, त्यांच्या समस्या, त्यांचा विकास, त्यांच्यासमोरील आव्हाने, आजच्या घडीला त्यांची शैक्षणिक परिस्थिती, त्यांचे आरोग्यविषयक बाबी, उदरनिर्वाहासाठी आवश्यक असणाऱ्या रोजगारांच्या संधीची उपलब्धता, या सर्व बाबींची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी. शिवाय त्यांच्या कल्याण आणि विकासाकरता कार्य करणाऱ्या विविध सामाजिक संस्थेची कार्यकिर्द त्यांना माहिती व्हावी. आजही दुर्गम भागात आदिवासी लोक कसे वास्तव्य करतात हे विद्यार्थ्यांना माहिती व्हावे. केवळ पुस्तकातून वाचण्यापेक्षा वस्तुस्थितीचे प्रत्यक्ष अवलोकन करावे अशा बऱ्याच उद्देशाने तिरपुडे समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य केशव पाटील यांनी विद्यार्थ्यांना सामाजिक जबाबदारीचे भान राहावे याकरता पुढाकार घेऊन हा अभ्यास दौरा केवळ गडचिरोली जिल्ह्यात न्यावा याकरता प्रयत्न केले. या अभ्यास दौऱ्याकरता विद्यार्थ्यांनीच पूर्ण स्वतः नियोजन केलं. संस्थेच्या भेटीच्या परवानगीनुसार ते अभ्यास दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यापर्यंतचे नियोजन केवळ विद्यार्थ्यांनीच केलं. प्रशासकीय प्रक्रिया या माध्यमातून शिकण्याची संधी त्यांना मिळाली. एकूण 39 विद्यार्थी आणि 2 प्राध्यापक यांच्या नेतृत्वात गडचिरोलीतील आरोग्य आणि रोजगाराच्या क्षेत्रातील कार्य करणाऱ्या आम्ही आमच्या आरोग्यासाठी, कुरखेडा महिला विकास आणि महिला सक्षमीकरणाकरता कार्य करणाऱ्या महिला आर्थिक विकास महामंडळ गडचिरोली, आदिवासींना त्यांचे मूलभूत हक्क मिळवण्याकरता आणि मूळ निवासी त्यांचे वनहक्क मिळवून देण्याकरता दीर्घ आंदोलन करून अधिकार प्राप्त केलेल्या लेखा मेंढा, त्याचबरोबर गडचिरोली जिल्ह्यातील उपोषण, दारूबंदी, ग्रामसभा, सक्षमीकरण, व्यसनमुक्तीकरता लढा देणाऱ्या सर्च प्रकल्प आणि महिला आणि मुलींच्या आरोग्य विषयावर काम करणाऱ्या स्पर्श संस्था गडचिरोली या विविध 5 संस्थांना भेट देण्यात आल्या. या 5ही संस्थेच्या भेटी त्यांचा स्थापनेपासून ते आजच्या यशस्वी वाटचालीची आणि पुढील नियोजनाची माहिती देण्यात आली. अतिदुर्गम भागात कार्य करणाऱ्या संस्थेचे कार्य, त्यांचे ध्येय जाणून विद्यार्थ्यात एक नवं चैतन्य निर्माण झाले. प्रत्येक संस्थेच्या कार्यातून त्यांनी प्रेरणा घेतली आणि या विद्यार्थ्यांनी पदवी परीक्षेनंतर या संस्थेत स्वयंस्फूर्तीने आणि स्वेच्छेने कार्य करण्याची इच्छा व्यक्त केली. महाविद्यालयातील प्राध्यापक सचिन हुंगे आणि डॉक्टर आर्शिया सय्यद यांच्या मार्गदर्शनात हा अभ्यास दौरा संपन्न झाला. अभ्यास दौऱ्याचे आयोजन स्वप्नील भावते व सनानाज खान तसंच सहकारी विद्यार्थ्यांनी केले. विदर्भ न्यूजसाठी नागपूरहून जितेंद्र उके यांचा हा वृत्तांत.